हरि ओम श्री राम अमन्य राजश्रीवरा राजेंद्र जोशी सिडको उपासना केंद्र छत्रपती संभाजीनगर 2014 साली मला माझा हा आरोग्याशी रिलेट असा अनुभव आहे की त्यावेळेस मला काय व्हायचं की बोलतानासुद्धा खूप दम लागायचा आणि चालतानासुद्धा खूप थकवा आल्यासारखं वाटायचं की बोलतानासुद्धा याच्यासारखं की आता काय करावं आणि त्यातली त्यात मला बी पीचा त्रास अगोदरच होता. तर मग आता नगरला दवाखान्यात हार्ट पेशंटकडे नेलं आणि तपासलं. आता त्यांनी सांगितलं की एनजिओग्राफी करावी लागेल तुमची. तर त्यावेळेस मला इतकी भीती वाटायची की 2-3 दिवस ॲडमिट करून घेतलं आणि नंतर मी असं बापूंचा कृपासिंधू मासिक माझ्या उशाखालीच ठेवून सारखं मी बापूंचा धावा करत होते की आता एनजिओग्राफी केल्यानंतर माझ्या याच्यात जर ब्लॉकेज निघाले तर माझं ऑपरेशन करावं लागेल किंवा एनजिओप्लास्टी करावं लागेल, बायपास करावं लागेल. मी सारखं असं हे करत राहायची. तर 2-3 दिवसांनी तपासण्या करायच्या होत्या आणि ज्यावेळेस तपासायला नेलं त्यावेळेस आमचे जवळजवळ 17-18 जणांच्या तपासण्या एकाच वेळेस होत्या. तर त्यावेळेस मी बापून धावा केला की माझं एकही ब्लॉकेज निघू नको देऊ आणि जे माझ्याबरोबर 17 लोक आहेत तपासायला त्यांचंसुद्धा निघू नको देऊ, कोणाचेच ब्लॉकेज निघाले नाही पाहिजे आज बापूराय, एवढी फक्त माझी मनोमन विनंती आहे. आणि मी सारखा धावा करत राहायची आणि ज्यावेळेस तपासायला नेलं त्यावेळेस माझा मुलगासुद्धा डॉक्टर होता, तोसुद्धा जवळच तिथं उभ्या होता. आणि माझी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तपासणी झाली, माझं एकही ब्लॉकेज निघालं नाही. त्यावेळेस मला इतका आनंद झाला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या झाल्या त्या दिवशी. त्यापैकी 17 जणांपैकी आमची एकाचीही कोणाचंच ब्लॉकेज निघालं नाही. हे एक विशेष म्हणजे त्यावेळेस मला इतकं जाणवलं की मी माझ्या बापूराला माझ्यासाठी धावा केला तरी पण 17 लोकांसाठी माझा बापू धावून आला आणि त्यावेळेस एक जणांचाही ब्लॉकेज निघालं नाही. हेच सगळ्यात मला मोठा अनुभव आहे आणि क्षणोक्षणी माझ्या आयुष्यात मी तर म्हणते मला 100 अनुभव आलेले आहेत. इतके सांगायलासुद्धा मला वेळ इतका लागेल की खूप खूप माझ्या याच्यावर मी कधी बापूंचा धावा केला आणि बापू माझा धावून आला नाही असं कधीच झालं नाही. किंवा ज्याच्यावर संकट आहे बापू असताना काहीच घाबरायचं कारण आपल्याला नाही. हरिओम श्रीराम अमन्य.